नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी, ती म्हणजे सुप्रसिद्ध गायक केकेचं अकाली निधन झालंय. कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्याचं निधन झालं. कॉन्सर्ट दरम्यान केके स्टेजवरती कोसळला आणि रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कॉन्सर्ट दरम्यान केकेला हृदयविकाराचा झटका आला आणि 53व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. केकेच्या निधनामुळे संपूर्ण संगीत सृष्टीवरती शोककळा पसरली आहे. याद आएंगे ये पल हे केकेचं खूपच गाजलेलं गाणं आणि कॉन्सर्टमध्ये सुद्धा गायलेलं केकेचं हेच गाणं शेवटचं ठरलं. I know you told your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I... तर हीच कॉन्सर्ट सुरू होती आणि याच कॉन्सर्ट दरम्यान केकेचं गाणं झालं आणि स्टेजवरतीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आतापर्यंत 200 जास्त चित्रपटांमध्ये केकेनं गायन केलंय. हिंदीमध्ये 250 जास्त गाणी तर तमिळ आणि तेलुगूमध्ये 50 अधिक गाणी केकेनं गायली आहेत. 23 ऑगस्ट 1970 साली त्याचा जन्म झाला. तो 53 वर्षांचा होता. हिंदीच नाही तर तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये सुद्धा त्यानं गाणी गायलेली आहेत. 200 अधिक सुपरहिट गाणी त्याची होती आणि हम रहे या ना रहे कल हे त्याचं अतिशय गाजलेलं गाणं आणि या कालच्या कॉन्सर्टमध्ये सुद्धा हेच गाणं गायल्यानंतर केकेला हृदयविकाराचा झटका आला. कृष्णकुमार कुन्नत असं त्याचं नाव, मात्र त्याला केके म्हणून तो प्रसिद्ध होता. 200 जास्त चित्रपटातली गाणी त्यांनी गायलेली आहेत आणि अवघ्या 53व्या वर्षी केकेच्या या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवरती शोककळा पसरली आहे.